नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक राजश्रीचो मायमोगाचो येवकार. सुरेख पळोवया आयच्यो मुखेल खबरो. गोयात कोळसो नाकाची यात्रा पावली फोणे तालुक्यात. गोवा कोल हब करूंक दिवं नाकात, एकठांय रावन एकवटान विरोध करून जैत मेळुया, आमदार आलेक्स रेजिनाल्ड. बायोमिथेनेशन प्रकल्पाची मडगांवकारांक एक दर जाल्यार साखळेकारांक एक. सोनसडो बायोमिथेनेशन घोटाळो, शेडो कावन्सिलाचो आरोप. आता खबरो विस्तारान. गोयात कोळसो नाकाची यात्रा फोण्या तालुक्यात पावली. यात्रेची सुरवात बोरये कोपेलाकडच्यान झाली. गोयाक कोळसो हब केल्लो आमकां नाका. कोळशाच्या येरादारी खातीर रेल्वे डबल ट्रॅक आनी हेर प्रकल्प सरकार आमच्या माथ्यार थापता आनी हे खातीर आमी सगळ्या गोंयकारांनी एकवटान हाचो विरोध करून आमचे गोंयचे संरक्षण करपाक जाय. आमी पयली बोरी गांवांत फिरतले, उपरांत बेतोडा, कुर्टी, खणेपार आनी फोण्या फिरून आमी आमची आयची यात्रा सोंपयतले. लोकांक एकठांय हाडप हो यात्रे फाटलो मुखेल हेतू. कोळशाच्या संकटा विरुद्ध हो लढो आसा अशें रेनबो वॉरियर्साचे सचीव डेव्हिड रॉड्रिग्स हांणी ह्या वेळार पत्रकारां कडेन उलयतना सांगले. आयज गोंयांत कोळसो नाकाची यात्रा फोण्या तालुक्यांत प्रवेश करता आनी पयले दिसा आयज आमी बोरयेचे सगळे गांवांत भोंवतले आनी मुखार आमचे बेतोडा, कुर्टी, खांडेपार आनी फोण्याकी आमी भोंवून आयची यात्रा सोंपयतले. ह्या यात्रेंतल्यान आमी सबंद गोंयांत एकवट करूंक सोदतात, लोकांक एक कडेन हाडूंक सोदतात आनी आमचे हे प्रयासान आमचे बरोबर कितल्योश्यो संस्था आसात. सबंद गोंयच्यो लोलये साकून पेडणे पर्यंत फोणेच्योय जायत्यो संस्था आमचे बरोबर आसात, आमकां साथ दितात. मंगेशीचे लोक, बांदोडेचे लोक, शिरोडा, पंचवाडी, बोरी सगळे गांवची संस्था जे आसात, आमचे एन जी ओज आसात, आमचे लोक आसात, ते सगळे भायर सरल्या आनी आयज दीस येता. आमी मागतात सगळे फोणेचे लोकां कडेन की दीस आयला आमी सगळ्यांनी भायर सरोंक जाय. फोणेचे तालुकांत सगळ्या व्हडलो फल्लो जाता हे कोळश्या लागून. पंचवाडी कुंडय पर्यंत सगळे जे गांव आसात हांचेर कोळशाचो एक व्हडलो हांकां धोका आसा कोळश्या लागून. आनी हाका लागून सगळे फोणेचे लोकांनी सबंद गोंयच्या लोकां बरोबर ह्या चळवळींत भाग घेवचो आनी आमी सगळे मेळून आमचे गोंय आनी आमचे मुखार भुरग्यांचे जे फुडार आसा, मुखारली पिढी आसात, तांकां सांबाळपाचो हो ही पावल आमी घालुकूच जाय. म्हणून गोंयांत कोळसो नाका तुमचे लागीं आयला आनी तुमचे कडेन मागता हात जोडून की सगळे लोक आमी मेळून आमचे गोंय आनी आमचे भुरगीं आनी हो सबंद संवसार सांबाळया. कोळश्याचे एक हे व्हडले हल्ल्याचे विरूद्ध आमी उबी रावया आनी आमचे भुरग्यांक दाखोवन दिवया की आमी तांकां सोडले ना. तांचे जे भविश्य आसा ते आमी राखून दवरले, हे आमी हिस्ट्रीचे कागदान हे बरोवन दवरया आमचे भुरग्यां खातीर. बोरये गांवान जायतो तेंप जालो हल्लो चलता. हिंगा रिवर ड्रेजींग फूल 24 आवर्स वयता. इतले म्हयने जाले कंप्लेन दिवन कांय जायना आनी ते कोत्ता कित्याक तो हिंगा कोळसो हाडूंक, हिंगा बोरये कोळसो हाडूंक हिंगा जेटी कोत्ताय. बोरये जेटी आहा, रासय आहा, लोटली आहा, शिरोडा आहा. ते जेटी जावंक नाका करून ह्यो आमचो गोंयान कोळसो नाका हिंग येयलाय. सगळे एकवट जावन आनी वी अपोज, वी वेमेंटली अपोज द गोवा कोल हब ओवर हियर इन बोरी, एस्पेशली ऑल दीज विलेजीस. ते गोवा कोल हब करी जाल्यार हिंगा आमची सगळीं शेतां, खाजना सगळीं वचपाची आहाय. तेंचो मास्टर प्लॅन आहा तितून पयलीं ते रिवर नॅशनलायजेशन, मागीर एपिटनंट लँड एक्विजिशन, ते सगळे जावपाचे आहा. एन्ड एज वी हॅव वन सीझेड एम पी वील शुअरली विन दीस बॅटल अगेन्स्ट द गव्हर्मेंट फॉर इज ड्रॅकोनियन प्लॅनिंग ऑफ गोवा. च्या पंडित आनी भावनो, आमचे भारत स्वतंत्र जाले तेन्ना इंग्लंडाचो प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल आसलो आनी तो म्हणटालो, तुमी भारताक स्वतंत्र दितात पळयात पदवी चोर नागवणे बामटे हांच्या हातान पडटली तेन्ना कोणें चिंतूंक जाय भाशेन जायत म्हूण.
कित्याक बरे बरे मनीस स्वतंत्र चळवळींत आसले, पूण आमी पळयता हांव ताणें उलयल्लें तें सत जालें. पूण आमी नवो फुडार आमच्या देशाचो आमी वावरतले म्हूण भास दिता हांव की जें कितें बरें न्हय आमचे गांवांत आमच्या राज्याक आमच्या देशाक आमी करचें ना म्हूण. आमी जाणा आमकां गोडसो नाका, आमकां डबल ट्रॅकिंग नाका. कित्याक आमी म्हणटा हांव कोळसो आयलो जाल्यार आमचें ट्युरिजम काबार. गोंयांत कोळसो नाका ही चळवळ चालू जाल्या आनी आज आमी ती फोंड्या तालुक्यांत बोरये आसा. तुमी जर हांगा बोरयेच्या ह्या चर्ची कडेन पुला कडेन उबे रावून जर मुखावेलो दोंगर पळयत जाल्यार तुमकां दिसतलें की वेर्णेच्यान एक मोठो हायवे सकयल येता. हो हायवे कित्या खातीर सरकारान हाजेर कांयच सारकें स्पश्टीकरण दिवना. आनी हो हायवे इतल्याच खातीर की सरकाराक MPT-तल्यान कोल भायर काडून तो हांगासल्ल्यान हाडून बोरयेच्यान एक बायपास नवो तयार करून बायताखोलांतल्यान अनमोड व्हरपाचें आसा. तुमी विचार करात एट प्रेजेंट आमी 25 मिलियन टन्स कोल ट्रान्सपोर्ट करता आनी 10 वर्सांनी हो 50 मिलियन टन्साच्या वयर वतलो. हो कोळसो वतलो खंयच्यान जाल्यार त्याच खातीर हें डबल ट्रॅकिंगाचें सगळें नाटक चालू आसा. रस्ते मोठे करपाचे, कोल लेनिंग करपाचे आनी नवे पूल बांदपाचे कारस्थान हे गोंय सरकारान केला. आनी हे सगळें केला ते दोन कंपनीक ज्यो कर्नाटकान तेंचो कोळशाचे प्लांट आसा, स्टील प्लांट आसा, तांच्या खातीर केला. म्हणजे गोंयान हाका कांयच फायदो ना, पूण सरकारान गोंय पावणेर काडला कोळसो हांगासल्यान फक्त ट्रान्सपोर्ट करपा खातीर. म्हाका सगळ्या गोंयकारांक उलो मारपा जाय की हें मोठें संकट गोंयाचेर आयलां. आमचें 5वें 4 जें गोंय आसा तें काळें करपाचें कारस्थान हें चलयलां. हें आमी थांबोवपा जाय. सगळ्यांनी एकजुटान ह्या डबल ट्रॅकिंगाक, रिवर नॅविगेशनाक आनी हे जे रस्ते वाडोवपाचें काम चालू आसा ताका विरोध करपा जाय. तशेंच मोलेचो जो सबस्टेशनाचो आनी पावराचो जो लायन उडपाचें आसा ताकाय बीन आमी विरोध करपा जाय, कारण हें सगळें चलना तें फक्त कोळशा खातीर, गोंयकारा खातीर. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडे. गोंयाक कोल हब करता म्हूण आपूण आदिसान बोळ मारतालो. कोळशाक लागून वास्कोकारांक प्रदुशणाचो व्हडलो त्रास जाता. आनी आतां रेल्वे डबल ट्रॅकाक लागून ह्या प्रदुशणांत कितले प्रमाणांत वाड जातली तें सांगूंक शकना. कोक आनी कोल अशे कोळशाचे दोन प्रकार आसा आनी ते खातीर सरकारान ह्या संदर्भात स्पश्ट करचे अशी मागणी कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी केल्या. ह्या विशयाचेर सगळ्यांनी एकठांय येवन लढो दिवपाक जाय, गोंयच्या हिता खातीर वावुरपाक जाय अशें ते मुखार उलयले. कोल म्हणटो हो इशू आमकां सारको इट हॅज बिकम सॉर्ट ऑफ अ कर्स गोंयांत. हांव मनोहर पर्रीकरा कडेन कितली वर झगडलो इन द असेंब्ली, कितें म्हणून कोल हाब करूं सोदताय म्हणटा. आनी मनोहर पर्रीकर म्हाका सदां हें करतालो, सदां सांगतालो की आपूण गोंयचे इंट्रस्ट केन्ना हें करपा ना म्हूण, केन्ना कॉम्प्रोमायज करपा ना म्हूण. आनी तेणी दोन हें दोन टर्मिनल पासून बंद केल्ले आपूण कोणाक दिवपा ना म्हूण म्हाका सांगून. आतां ते तेच पोस्ट ते GSW काडले, आतां ते काडले आनी परतून दिले. पोर्ट ट्रस्टान दोन वस्तू केले, दे आनी एक्ट हाडटाय टू शो टू मेक इट अ सॉर्ट ऑफ अ प्रायवेट कंपनी. सेंट्रल गव्हर्मेंट एक्ट हाडटा, इवन दॅट एक्ट आय ओपोज. बोगदा लँड दिलोलें मनोहर पर्रीकरान, तें देखून हांवें ओपोज केलां. तें देखून फ्रॉम द लास्ट 5 इयर्स आय बीन टेकिंग अप दीस इशू. आतां असेंब्ली येयला आनी म्हाका एश्युरंस दिला हे चीफ मिनिस्टर की तेंगे ग्रिवन्सीस सेटल जातले म्हूण. आय एम फॉलोइंग अप ऑन दॅट. कोल पडे आसा तो कितू तेम डॅमेज करीत आसा वास्कोकारांक आनी सगळें करता आनी आख्ख्या रोडाक. आतां डबल ट्रॅकिंग कोन एज इट इज द अमाउंट ऑफ कोक, द कोक एंड कोल दे आर टेकिंग इज ऑलमोस्ट आय एम थिंक 30,000 metric tons. आय थिंक सो, आय एम नॉट टू शुअर अबाउट द फिगर्स. लेट्स फॉगेट अबाउट द फिगर्स बिकॉज आय एम नॉट एन एक्सपर्ट. बट हे पोल्युशन जायत आसा आनी आतां डबल ट्रॅकिंग कोन ते डबल जातले. द पीपल वील नॉट बी एबल टू मॅनेज, वील नॉट बी एबल टू टेक द पोल्युशन. लोक आसून देखून कळ्ळो ना पोर्ट ट्रस्ट बोरीत आसा, हे फिलींग चालू आसा, इलिगल फिलींग चालू आसा पोर्ट ट्रस्टा कडेन. पोर्ट ट्रस्ट इज उसुर्पींग लँड. इवन दॅट इशू आय एम फॉलोइंग अप विथ द रेवन्यू मिनिस्टर टू सी दॅट लँड इज गिवन बॅक. आवर लँड हॅज टू बी गिवन बॅक टू अस. इट इज अ गव्हर्मेंट ऑफ गोवा लँड, इट इज नॉट पोर्ट ट्रस्ट लँड विथ देअर फील. It is very clear, rivers and under Article 14 is coming to Land Revenue Act, it's Land Revenue Code is coming to us. Very clear. Now, let me speak about coal. Coke and coal, don't bashya. Projected, projected for a 5 year for a plan for trust.
तो कोक चोड हा नॉट कोल, कोल इज यूज फॉर इलेक्ट्रिसिटी, लाइटिक कोल यूज जाता, आणि कोक म्हणतो स्टील इंडस्ट्री यूज जाता, दे आर यूजिंग इट फॉर स्टील इंडस्ट्री, नॉट फॉर कोक, नॉट फॉर इलेक्ट्रिसिटी. गवर्नमेंट हैज टू कम क्लीन, दे आर नॉट क्लियर, आई चैलेंज देम टू कम क्लीन. इलेक्ट्रिसिटी हमको स्टील प्लांट हमको ते सांगनी प्रोजेक्शन्स, आणि दोन ट्रॅकाचे कितू प्रोजेक्शन्स आहेत ते. लेट अस सी, एकूच पोर्ट ट्रस्ट इलिगल लोकांक त्रास करून पोर्ट ट्रस्ट एकूच प्रॉफिट करतो म्हणतो मारवांगो पोर्ट ट्रस्ट. वी हॅव टू स्टॉप दीस इलिगल एक्टिविटी गोईंग ऑन एगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ द पीपल. लोकांनी मग जायत पाठी एज्युटेशन केलं, हा 2012 एज्युटेशन करता एकच सिंगल हँडेडली मुझे जाय जा उलयले, मग साडी राव म्हणटाय कोण काँग्रेसमॅन म्हणून लागले कोण आणि किती म्हाका कित्या म्हणून म्हाका काय ना. इशू इज इम्पॉर्टंट, गोंयच इंटरेस्ट, गोंयच हेतू आमकां, वन एजेंडा गोंयचे सालवा करप हे आमगे काम. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार गौरंग मळकर्णेकर, मडगांव. आता घेऊया व्यवसाय किसो. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोंयान जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय, दॅट इज अ बीच, तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा, आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक, हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट, इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन. आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार, आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मोर, आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. बसले पळोवन नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा, दोतोर सांगता आमकां, कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel.
विसवा उपरांत तुमकां परतून एक फाटी होकार पळोवया फुडल्यो खबरो. वेस्ट कॉर्पोरेशनाक मडगांव नगरपालिकेचो निधी आपल्या कडेन डिपॉझिट करपाचो आसा असो आरोप शॅडो काउन्सिलान केला. बायोमिथेनेशन प्रकल्पाची मडगांवकारांक एक दर आनी साखळेकारांक एक अशें कित्याक? जिसुडा आनी गोवा वेस्ट मॅनेजमेंट ही दोनूय सरकाराची खाती जाल्यार थंय येवपी आनी हांगा येवपी प्रकल्पात 2.5 कोटींचो फरक कित्याक काय असो तांणी मुखार प्रस्न केला. मडगांवकारांक हाची जाप जाय आनी ते खातीर वेस्ट कॉर्पोरेशन मंत्री तशेंच मडगांव फातोर्डा आनी कुडतरीचे आमदार आनी नगरपालिकेच्या 25 नगरसेवकांनी हाचेर स्पश्टीकरण दिवचें अशी मागणी शॅडो काउन्सिलाचे सावयो कुतीन हांणी केल्या. शॅडो काउन्सिल फॉर मडगांव आमी ह्या कितल्याश्या दिसांनी आमी एक हो इशू कंटिन्युअसली रेज करतात जो म्हणल्यार वेस्ट कॉर्पोरेशन मिनिस्टर बाब मायकल लोबो आनी वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन आनी एक स्कीम डिवायस केल्ली आहा की सोंसड्याचे जो वेस्ट वयता सोंसडो मारगांव मुन्सिपाल्टीचो डांपियार्ड हांगा जो वेस्ट वयता तो बायोमेथेनेशन करून ट्रिटमेंट करपाक आनी तातूंतल्यान गॅस आनी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात म्हण आनी ताणें एक प्रोपोजल दिल्लो आसा मुन्सिपाल्टीक की 7 मिनी प्लांट्स घालतले म्हण सोंसड्यार आनी आमचे हातीन आतां डॉक्युमेंट्सूय मेळ्ळे आमकां आनी तितून ताणें एक एस्टिमेट प्रिलिमिनरी एस्टिमेट सबमीट केल्लो आसा मुन्सिपाल्टीक आनी त्या एस्टिमेटा प्रमाणे ते सांगतात की एक प्लांट 5 टन्स पर डे 5 TPD म्हणटा तेका 5 टन्स पर डे वेस्ट ट्रिटमेंट करपाक ताचो कॉस्ट प्लांटाचो 4.81 crore 50 lakhs एक प्लांटाक आनी असले ते 7 घालपाक सोदतात आनी तेजे भायर एरवे बी कितें कितें काम आसा तें सगळ्यांक धरून अबावट 42.79 crores ते एस्टिमेट दिता प्रिलिमिनरी एस्टिमेट. आतां आयजूच आमी न्यूज पेपराचेर पळयल्लें आसा एक एडवर्टिजमेंट घातला जी सुडा होय एक गव्हर्मेंटाचोच डिपार्टमेंट जी सुडा आनी ताणी ह्या इनवायट केल्ले आसा टेंडर्स इनवायट केल्ले आसा एक बायोमिथेनेशन प्लांट घालपाक सांगली मुन्सिपल काउन्सिलाक आनी त्या टेंडरा प्रमाणे तांचो कॉस्ट फॉर 5 टन्स पर डे बायोमिथेनेशन प्लांट हाका टोटल कॉस्ट ते दाखयता 2.29 crores. आतां दोन डिपार्टमेंट आमच्या गोवा गव्हर्मेंटाचे एक जी सुडा आनी एक गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन एक डिपार्टमेंट सांगता की 5 TPD प्लांट फॉर बायोमिथेनेशन हाका 2.29 crores पडटा म्हण आनी दुसरे सायडीन वेस्ट कॉर्पोरेशन सांगतात की तांच्या प्लांटाक 4.81 crore पडटा म्हण आतां 4.81 crore तेजे भायर हेरूय काम आसा इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय ती सगळी सेटअप करपाक म्हणल्यार 5 crores सुमार पडटा जावं 4.80 देखून धरया जाल्यार 2.5 crores डिफरंस जाता बिटवीन 2.29 एन्ड 4.81 जाल्यार 2.5 crores पर प्लांट हे मुन्सिपाल्टी मारगांव मुन्सिपाल्टी जे एस्टेब्लीश करपाक सोदता ते म्हळ्यार सात प्लांटाचेर हे 2.5 crores जो डिफरंस जाता हो कितले जालो नियरली 16-17 crores सुमार एक्स्ट्रा हाजेर सो हाजेर आमकां एक्सप्लेनेशन जाय पयलीं सद्याक वेस्ट कॉर्पोरेशन मिनिस्टरा कडेन आनीक आमचे तिनूय आमदार मारगांव फातोडा आनी कुडतरी कित्याक दे आर एसोसिएटेड विथ द काउन्सील एज वेल एज द 25 मुन्सिपल काउन्सिलर्स तांणी पयलीं सद्याक हेजेर जापाप दिवपाक जाय की हो डिफरन्स कसो कर आमी सांगताले सदांच की हे संसडो एक कमी जाल्ले आसा जी भांगरां ताजी दिता आनी ताजेर सगळ्यांचो दोळ पडून गेल्ले आसा आनी तेजे भायर आतां 14 फायनान्स कमिशनाचेर मारगांव मुन्सिपाल्टीक ग्रांट्स येवन पडले आसा मुन्सिपाल्टीक आनी तेणी ते युटिलायज करूं ना आतां ताजो फायदो घेवपाक हे सगळें कारस्थान चलता अशें दिसता म्हण आमी पयलींच सांगत आशिल्ले आनी ते आज रिवील जाता कित्याक जेन्ना 12 तारखेर वेस्ट कॉर्पोरेशन आनी मारगांव मुन्सिपाल्टीक एक लॅटर केला तातूंत ताणी एस्टिमेट एनक्लोज केला आनी कंडिशन घातिल्ली आसा की सगळे जे एप्रुवल्स आसा ती मारगांव मुन्सिपाल्टीन गव्हर्मेंटांतल्यान एप्रुवल्स हाडपाक जाय आनी फायनली हो 42-43 crores जो कितें आसा तो वेस्ट कॉर्पोरेशना मुखार डेपोजीट करपाचो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार गौरंग मळकर्णेकर मडगांव.
कोरोनाचे नियंत्रण हाडपाचो यत्न सरकार करता, तशेंच दोतोर पुलीस हे कोरोना वॉरियर्साचे काम उल्लेखनीय आसा अशें केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळां. बाकीच्या राज्याच्या तुळनेत गोंयची परिस्थिती बरी आसा अशें ते मुखार उलयले. आपणाक कोरोना जाल्लो तेन्ना बांबोळे वेवस्था तयार जावंक नाशिल्ली, त्या खातीर आपणें मणिपाल हॉस्पिटलांत उपचार घेतले अशें ते मुखार उलयले. कोवीड परिस्थितीचो संदी घेवपाचो यत्न विरोधक करतात. खरें म्हळ्यार म्हादय विशयाचेर सगळ्यांनी एकठांय येवन मुखार वचपाक जाय, मात विरोधकांचे तकलेंत वेगळेच विचार चल्ल्यात अशें मंत्री नायक हांणी मुखार उलयले. सगळ्या परिस्थितीन कोवीड एवढे सगळे इतलो ओवरलोड, सगळे पुलीस ओवरलोड जाल्या, डॉक्टर ओवरलोड जाल्यात, सरकार ओवरलोड जाल्ले आसा, आनी त्यामुळे खंय ते एवढे तेवढे काही जे जे काही समाजाचे दुश्मन आसात ते ह्या संदीचो फायदो घेतात. आणि तेच नेमके आज जे किती दिसतं आमकां हो अशा संदीचो फायदो घेऊन ह्या सगळ्या गोष्टी घडतात. परंतु लॉ अँड ऑर्डर जी आसा ती परत व्यवस्थितपणे सरकार सांभाळटा. काही हो काही मॅक्झिमम जो किती आसा, मॅक्झिमम पर्सेंटेज जी आसा हो पॉलिटिकल मूव आसा अशें म्हाका म्हणून दिसता. कारण प्रत्येकाक संदीचो फायदो घेऊन आपलं पॉलिटिकल हे फुडें व्हरपाचें जें काम आसा ते सगळे पार्टी करतात, ओपोजिशन करतात, ते खातीर चुकीचे न्हय. परंतु त्यांनी वेळ्या काळाचें ध्यान हें करूंक जाय. आतां कोवीड सारक्या हातूंच्यान सगळ्यांनी मेळून काम करपाची गरज आशिल्ली, पण सरकारची चुको फक्त दाखोवपाचें काम ओपोजिशन करता ही दुखाची गोष्ट आसा. म्हाजें हे सगळ्या ज्युडिशियली हातूंच्यान सगळें चललेलें आसा. सरकार आपले भाशेन प्रयत्न करता आनी म्हाका कोण तरी संपादकान बरयल्लें अशें हांवें म्हणलें तशें, हो वेळ जो आसा एकामेकांक अशें आरोप करपाचो वेळ न्ही. आमी सगळ्यांनी जे काही गोंयचेर जो काही अन्याय जाला, मागीर म्हादयच्या बाबतीत आसूं अन्याय हातूंत, आमी सगळ्यांनी मेळून एकामेकांक हॅल्प करून तो विशय करून घेवं जाय. पूण आज ओपोजिशनाचे मायंड आज वेगळे पद्दतीन चलता आनी त्यामुळे म्हाका दिसता की अजुनूय ताणें ह्या गोश्टीचेर विचार करचो. बट वी ऑन द रायट ट्रॅक तुमकां दिसता की हय जरूर जरूर सरकार हे लोकां खातीर आसा आनी आज जे काही सरकारचे प्रयत्न आसा ते गोंय एक बरें राज्य जावचें आनी लोकांक ताचो निश्चितपणे ह्या गोश्टीचो उपयोग जावचो, लोकांचें कल्याण जावचें ह्या बाबतींत सरकार ह्या पद्दतीन प्रयत्न गोंय सरकार करता. कोवीड वॉरियर बाकी सगळे डॉक्टर ज्या पद्दतीन काम करतात ते खरोखर सॅटिस्फॅक्टरी हे काम चाललं अशें म्हणपाक हरकत ना. जशें जशें नवीन नवीन कितें हाचे प्रयोग आसात तेही प्रयोग हे डॉक्टर सगळे करतात आनी पेशंट येतात आनी कितलेच पेशंट आज बरे जावन भायर वता ही खूब खरोखर बरी गोश्ट. रेट जी आहा पळय म्हणजे वाडूं ना, म्हणजे जी कंटिन्युअस हे तोच आंकडो आज चलता. कारण ज्या पद्दतीन बाकी जर आमी कंपेर केले न्ही त्या मळान गोंयांत खूब कमी आसा अशें म्हाका दिसता. आनी चडशे MLA मिनिस्टर्स तुमी सुद्दां प्रायवेट हॉस्पिटल ऑपरेट करता, सो हाच्या भितर तुमची म्हणजे लोकांच्या भितर रॉंग इम्प्रेशन येवचो न्हू? पळय ना अशें ना, काही आमदार काही काही ते GMC किंवा अन्य जी काही कोवीड सेंटरां थंय गेल्ले आसात, वेवस्था थंय जावन आशिल्ली. हांव आय वील ऑप्ट GMC, पण GMC तेन्ना हांव म्हाका जेन्ना कोवीड जाला तेन्ना GMC तेन्ना वेवस्था सुरू जावन आशिल्ली म्हणून म्हाका मणिमाला वचचें पडलें. अशें ना तें, आनी एकदां कितें आसा, एकदां खंय तरी पेशंट बरो जावन येयलो जाल्यार लोक थोडेशे त्याच जाग्यार वचपाचे, ह्या मुळे कदाचीत इल्ली संख्या खंय तरी दुसऱ्या प्रायवेट हॉस्पिटलांत गेली आसली. परंतु आज मेडिकलांक सुंदर वेवस्था आसा, बाकीचे कोवीड सेंटरां ती सुंदर वेवस्था केल्ली आसा आनी त्यामुळे हो ट्रेंड जो आसा तो बंद जाला. भाऊ आनी एक लास्ट म्हणल्यार हे आयुर्वेदा आनी होमिओपॅथीक ह्या ट्रिटमेंटाक कितलो हे जालो? ह्या हातूंच्यान आमी सगळे जाणात की ॲलोपथी सगळे हे काम करता, परंतु तातूंत वॅक्सीन किंवा मेडिसीन तशेंच खास न मेळ्ळ्या कारणान ॲलोपथी आनी आपले आयुर्वेदा आनी होमिओपॅथीन खुबशे हातूंतल्यान आपले जे कितें आसा प्रिवेंटीव असो जो प्रयोग केला तो सक्सेसफूल जाल्लो आसा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विल्यम रॉड्रिक्स, पणजी. आतां घेवया वेवसायीक दिसा. दीस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इश्टानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केलां.
जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज एंड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीवीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. बसले पळो नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसुपाक तुमकां घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत तुमकां परतून एक फावट येवकार पळय फुडल्यो खबरो. कळंगूटचे आदार मंत्री मायकल लोबो हांणी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची पळोवणी केली. रस्त्याचे रुंदीकरण शिमेर ते कांदोळे फुटबॉल ग्राउंडा मेरेनच्या कामाक सुरवात जाल्या. रस्त्या कुशीक पार्किंगाची व्यवस्था आसा आनी हाका लागून थळाव्या तशेंच गोंयांत येवपी पर्यटकांक फायदो जातलो अशें ह्या वेळार मंत्री मायकल लोबो हे उलयले. 4 दिसां आदीं हें काम सुरू केलां आनी 30 दिसां भितर हें काम करून घेतलें अशें ह्या वेळार लोबो हांणी सांगलें. थळाव्या लोकांक तशेंच पंचायतीच्या सहकार्यान हे काम जाता अशें ते मुखार उलयले. आमच्या गोंयकारांक बरे भशेन चलोनी, इंडियन ट्युरिस्टांक आनी तशेंच फॉरनरांक बरे भशेन फुटपाथीचेर चलोनी. तेच बरोबर सायडीक ड्रेनेज न्हय बांदपाक आनी क्रॉस ड्रेन हे इम्पॉर्टंट काम आसलें. रिअलायनमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पोल्स हे सगळें काम कांदोलीम विलेज पंचायत वा ब्लेज फेर्मीन आनी आमचो धर्मीन आनी बाकीचे एस्तेला हिंगासरले वॉर्ड मेंबर हेंच्यांनी हातीन घेतलेले आहा. आनी सगळे इलेक्ट्रीक पोल्स रिअलायन जातले. फॅन्सी इलेक्ट्रीक पोल्स आमी हिंगासर घालतले आनी एक वाटेन सॉफ्ट ड्रेन जातली आनी एक वाटेन मेन ड्रेनेज जातली. तेजे मदेकात सगळे क्रॉस ड्रेनी आसतली. उदक कांय दुरचें ना. हें सगळें काम डिपार्टमेंट ऑफ रुरल डॅवलपमेंट RDNसून 50 लाखांचें सँक्शन जाल्लें आहा. तेचे भायर पंचायत ऑल इलेक्ट्रीक पोल्स ते पयशे मोडटले शिफ्टिंगाचे. हिंगासर कंपाउंड वॉल्स नी बांदप चालू आहा वीथ नायस बॅलेस्टर्स. ओल्ड गोवन एथनीक लूक जे आसले आदीसून ते बॅलेस्टर 20 सेंटी आसली, येदीच आसली. एक मनीस पास जायनालो, लोक रोडार चलतालो. ड्रेनेज हिंगासर नासली. थिंगा कितलेशेच जाग्यार आसली ती जाल्यार तेका हेड आनी टेल ना. जे ड्रेनेजे जे उदक खंय वयता ते कोडांक वापरना. ते आमी प्रॉपर चॅनलायज करून अप टू द सी वील पूट इट इन द मेन गटर. सो वी वील डू एवरीथींग वॉट इज रिक्वायर्ड एन्ड प्रॉपरली प्लॅन्ड मॅनर फ्रॉम सिमेर टू द फुटबॉल ग्राउंड. हे एरियाचे चड करून ट्रॅफिक जॅम जाताले. डोंट यू थिंक द रोड शूड बी लिटल ब्रॉडर?
एकदा ते सायडीन जो जागो आसा ड्रेनेज आनी पार्कींग जे मेवता थिंगासून ऑटोमॅटिकली कार्स कॅन मूव अराउंड. आदी कितें जातालें, फुटपाथ ना हिंगासर म्हणून लोक रोडार चलताले, लोक हाडटाले कार आपली आनी रोडार पार्क करताले. आतां करूंक मेळची ना, आमी तेंकां पार्कींग फेसिलिटी सायडीक दिल्ली आसा. हे सगळे अंडर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे हिंगासरले बिजनसमॅन आसा, हॉटेलियर्स आसा, वेल विशर्स आसा, ते हे स्पॉन्सर करता. सो हे टोटल जे हिंगासून आप टू द फुटबॉल ग्राउंड वीथ द सपोर्ट ऑफ द पीपल ऑफ कांदोलीम विलेज, वीथ द सपोर्ट ऑफ द पंचायत ऑफ कांदोलीम, लायक मायंडेड पीपल, वीथ द सपोर्ट ऑफ द एन जी ओज आमी हें काम कंप्लीट करून दितले. विदीन 30 days आमी हें कंप्लीट करतले. आमी काम स्टार्ट जालें आतांच, एक जाले 4 दीस. विदीन 30 days आमी कंप्लीटली रेडी करून सिजनाक जो नोव्हेंबरान सिजन स्टार्ट जावपाचो आसा बाब बरो, आतां स्लोली स्टार्ट जाला. विकेंड सिजन येता हिंगा, म्हणजे ट्युरिस्ट येता हिंगा. आनी फॉरन ट्युरिजम MHA गायडलायन्सा प्रमाणे जे दिसा परमिशन दिता, ते दिसा चार्टर्स फ्रॉम रशिया एंड अदर कंट्रीज आर लायकली टू कम. सो वी आर किपींग द स्ट्रीट्स रेडी फॉर इंडियन एंड फॉरन ट्युरिस्ट एंड ऑल्सो फॉर आवर लोकल. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर, म्हापशे. मातृभूमी सेवा प्रतिष्ठान आनी सांडू फार्मास्युटिकल हांच्या जोडपालवान कोविड वॉरियर्साचो प्रमाणपत्र दिन भोमन सुवाळो घडोवन हाडिल्लो. बांबोळेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमात घडोवन हाडिल्ल्या ह्या कार्यावळीक केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नायक हजर आशिल्ले. कोविड वॉरियर्सांनी केल्लें काम हें केन्नाच कोणेच विसरचें न्हय. कोविडान जगभर धुमाकूळ घालो आसतनाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वा सकयल कोविड वॉरियर्साचें काम हें मुखेल आसा आनी ह्या कामाची पावती म्हूण हो सुवाळो दवरला, अशें ह्या वेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक आपल्या उलोवपांत उलयले. कोवीड वॉरियर ज्या पद्दतीन काम करता तांचो लागींच्या संबंद आयलो. हांव एक कोवीड पेशंट तुमी सगळे जाणा आसतले. आनी ज्या पद्दतीन रात दीस कशा पद्दतीचें न्हीद ना, जेवण ना, तेन्ना हाजो ड्रेस तुमी घालतात तेन्ना जवळ जवळ 10 ते 12 वरां कांयच कसलेंच कांयच करपाची फेसिलिटी ना अशा परिस्थितींत तुमी जें काम केलें, म्हाका दिसता तें काम कोणेच विसरूंक जायना. अशा पद्दतीचें काम गोंयकार हो म्हणून हांवें कितें तरी समाजा खातीर दिवचें, लोकां खातीर कितें तरी करचें अशें जाण आशिल्लो गोंयकार. बाकीचेय बरो त्या बाकीच्या सगळ्यांक बरोबर घेवन ज्या पद्दतीन गोंयांत तुमी कोवीड हटोवपा खातीर जो कितें त्याग केल्लो आसा तो त्याग गोंयकार केन्नाच विसरचे ना. जगांत ह्या कोविडान कोवीड-19 हाणें जो काही धुमाकूळ माजयलो तातूंतल्यान आमचो देश माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजीच्या नेतृत्वा सकयल बरेंच म्हणजे आमची लोकसंख्या इतली आसून सुद्दां वेवस्थीतपणे कंट्रोलांत हाडपाचें काम जें कितें केलें तें खरोखरच हे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीजीच्या नेतृत्वा खातीर तुमी सगळ्यांनी हें काम केलें म्हणून ते गोश्ट ही शक्य जाली. सरकार ऑर्डर काडटा, सरकार गोंय सरकार किंवां केंद्र सरकार सगळी मदत करता, परंतु तुमी जर ह्या पद्दतीन काम करनाशिल्ले तर ते पेशंटा पर्यंत पावपाक भयंकर मुश्कील आशिल्लें. एक्चुली खूब सपोर्ट मेळ्ळो आमकां हांगासर. पयलीं आमी चिंतूंक नासले की म्हणजे आमी अशें म्हणजे लोकांक खातीर कितें तरी करतले, पूण अशें प्रावड फील जाता की आमी लोकांक खातीर हें काम करपाक पावलीं आनी तेतून आयज आमकां फेलिसिटेटूय केले त्या बद्दल हांव सगळ्यांचे आभार मानतां. स्पेशली आयज आमकां हांगासर डॉक्टर ओझीन खूब सपोर्ट केल्लो आसा, डॉक्टर ऑजवर्ड. सो हांव तेंकां थँक्यू म्हणपाक सोदतां आनी आमी अशेंच फुडें काम करतलीं आनी आमचें बेस्ट दितलीं सगळें. तुमचें कितें अशें कशें दिसलें की कोवीड फस्ट टायम जालें तुमी भियोंक ना हें करपाक? एक्चुली मनान एक भंय कसो आसलो, बट जें आमी प्रोफेशन चूज केलां, एक नर्स म्हणून जें प्रोफेशन चूज केलां तेतूनच्यान अशें दिसलें की ना होच टायम तो एक कितें तरी लोकां खातीर करप. लोकां खातीरूच अशें न्हू, स्वता आपल्या फॅमिली खातीर सुद्दां आमी हेतूंच्यान हें करता की आमी फॅमिली खातीर सुद्दां कितें तरी करता. सो हांव खूब हॅप्पी आसा आनी प्राउडूय फील करता हें काम करपाक. सो फुडें म्हाजें अशेंच बेस्ट. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स, पणजी. आतां घेवया वेवसायीक दिसा. दिस इज इन्फो मिडिया प्रायम स्लॉट नेटवर्क.
वेलकम टू अ वेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट एडिटर इतानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला गोयन जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्याशिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट प्राइम सहेली मेगा इव्हेंट प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीन तुमकां सगळ्यांक येवकार हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी ती उरता हॅलो फुडीज स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचें होस्ट श्रेया घेऊन बसले पळो नजो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फार हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका कॉमेडी फटाका हो कॉमेडी फटाका Your voice, your channel. विसवा उपरांत तुमकां येवकार पळोवया फुडल्यो खबरो 14 तारखेर तोरडा हांगा जी घडणूक घडल्या आनी ह्या प्रकरणाचो आमी साल्वादोर द मंद पंचायत ह्या घडणुकेचो निशेध करता मात पर्वरेगड भाजप मंडळ ह्या प्रकरणांत राजकारण सुरू करता पंचायतीन योग्य वेळार कारवाय केल्ली जाल्यार ही घडणूक घडची नाशिल्ली असो आरोप पर्वरी महिला भाजप मंडळाचे अध्यक्ष कुंदा चोडणकर हांणी केल्लो हो आरोप चुकीचो अशें ताणी मुखार म्हळां पंचायतीन काढिल्ल्या डिमॉलिशन ऑर्डरीचेर पंचायती संचालनालय स्थगिती हाडटा हो कोणाचो गुन्यांव असो प्रस्न ताणी मुखार केला साल्वादोर द मुंद पंचायतीचो आरोप करचे पयली सगळो अभ्यास करून मागीर उलोवचे बिश्टी उखली जीब लायली ताळ्या कशें करचें न्ही असो इशारो ताणी पर्वरी भाजपा मंडळाक केला मेतर म्हणटा तो आमचे पंचायत प्रिमायसी आसा त्या पंचायत प्रिमायसीन तेचे ऑफीस आसा आनी हो ह्या ऑफिसान हांगा आसतालोच म्हणजे आमच्या पंचायतीक एक जवळचो तेचेर अशी घटना घडली त्या घटनेचो आमी पयली निशेध करता एज अ पंचायत आनी हांव सरपंच त्या घटनेचो निशेध करता प्रेस घेवपाचे कारण कांय लोक जे पर्व सांगपाक म्हणल्यार पर्वरी भारतीय जनता पार्टीची ब्लॉक कमिटी जी आसा हेंच्यांनी ह्या जी घटना घडला तेचेर राजकारण सुरू केल्ले आसा दुख्ख दिसता ह्या लोकांचे की हे एक मनीस जो इन्सिडंटान गेलो
अशा मनशाक सुद्धा हे सोडिना, अशा मनशाचे सुद्धा कसे राजकारण करपाचे ते ह्या लोकांकडल्यान शिकपाचे. मॅडम म्हणटा तिका मॅडम कुंदा ताई, हिणीन जेन्ना पंचायतीर आरोप केले, आरोप करच्या पयली हिणीन पूर्ण जाणीव घेवपाक जाय, इवन तेणी पंचायतीन येवन इन्क्वायरी करपाक जाय आसली. ती म्हणटा, क्लियरली म्हणटा की योग्य वेळी जर पंचायतीन त्या प्रोजेक्टाचेर जे कितें इलिगलिटी एक्टिविटीज केल्ले आहा त्याचेर जर एक्शन घेतली जाल्यार विलास मेहतर हेचो मृत्यू जावचो नासलो असो म्हणून तेणीन पंचायतीचेर आरोप केल्लो आसा. विलास मेहतरान हेच्या पयली पंचायतीन कंप्लेनी दिल्ली आसा. कंप्लेन आमच्या पंचायतीन येयली, जो प्रोसिजर कंप्लेनी फाटल्यान आसता जो करपाचो पडटा तो आमी पूर्ण केल्लो आसा त्या टायमार, आणि तो प्रोसिजर करून आमी तेका त्या टायमार डेमोलिशन ऑर्डर काढलेली आसा पंचायतीन. डेमोलिशन ऑर्डर ही जर डायरेक्टर पंचायत स्टे दिता जाल्यार हातून गुन्यांव कोणाचो? पंचायतीक ब्लेम हातून कित्याक करपाचे? ही एकूच गोष्ट न्ही, कितलेशेच हांवें इलिगल कन्स्ट्रक्शनाची जाल्ली आसा परवरी कॉन्स्टिट्युएंसीन, आणि इलिगल जे एनक्रोचमेंट जाल्ले आसा हेंचेर आमी ताबडतोब एक्शन घेतलेली आसा, आणि तो बी प्रोपर प्रोसिजर करून. आणि ह्या सगळ्या जे इलिगल जे कन्स्ट्रक्शनाक कितें जाल्या त्यांका पंचायत डायरेक्टरान स्टे दिल्ली आसा. ब्युरो रिपोर्ट प्राइम. दे भाषे कडच्यान मेळिल्ल्या कौला प्रमाण आणि कोरोना महामारीक लागून सरकारान घालून दिल्ल्या नियमांचे पालन करून कार्यकारी समितीन नवरात्रोत्सव, दसरो, कोजागिरी आणि वार्षिक कौल या उत्सवा बद्दल काही निर्णय घेतल्यात अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव संदीप वैद्य यांनी दिल्या. मुखदर्शन घेवपा खातीर लोकांक सकाळी 9 ते 11:30 आणि सांजेचे 3 ते 5:30 मेरेन देवळात प्रवेश असतलो आणि उपरांत देवळाच्या गेटी बंद दवरतले अशी माहिती ताणी मुखार दिली. मखरोत्सव लोकांक दिसपा खातीर आमी लायव्ह दाखयतले अशी माहिती ताणी मुखार दिली. लोकांनी आमकां सहकार्य करचे अशी मागणी ताणी मुखार केल्या. जे गव्हर्नमेंटान आमकां गायडलायन्स घालून दिल्ले आसा तातूंत सगळे पाळून, ते नियम सगळे पाळून आनी आमकां देवीन दिल्ले ते कौल आमकां पयलो प्रसाद दिला त्या प्रमाणे आमी फुडें सरल्या. सोशल डिस्टन्सींग बी सगळें आमी पाळटले. लोकांक भितर फक्त सकाळीं 9 ते 11:30 मुखदर्शन घेवपा खातीर आनी सांजचे 3 ते 5:30 देवीचे फक्त दर्शन घेऊन वचपा खातीर आम्ही उघडी दौरला. सोशल डिस्टन्सींग सगळे फॉलो करून आणि मागीर आम्ही गेटी बी बंद करतले. मकर भितरले भितर जातले, जे आमचे आमचे पुरोहित असतात, आमचे सेवेकरी असतात आणि कमिटी मेंबर हांच्याच भितर मकर आम्ही मकराचे उत्सव जातो आणि तो आम्ही ऑनलाईन दाखयतले. म्हणजे सगळे लोकांक दिसपा खातीर ऑनलाईन दाखय. आता आमच्यो आरत्यो डेली दनपारा 12:30 आणि रातच्या 8:30 लायव्ह दाखयता आम्ही इंटरनेटाचे. तसेच मकर 8:00 डेली सांजचे 8:00 लायव्ह दाखयता. पुणून लोकांक टिवीचेर पळोवपाक मेळटलें जावं ऑनलायन पळोवपाक मेळटलें, पुणून हांगा येवपाक एंट्री नासतली लोकां खातीर. भितर येवपाक एंट्री नासतली, आमच्यो गेटी 5:30 बंद जातात सगळ्यो. म्हणजे भितर कोणा मागीर ताजे मागीर एलाव करना. जे भितर रावपी आसा आमचे रेजिडंट स्टाफ आनी पुरोहित आनी आमचे कमिटी मेंबर्स जे आसा. मागीर दसऱ्याक कशें कितें करतले? दसऱ्याची आमची पालखी नॉर्मली हांगच्यान मल्हारार वता, मल्हार पठाराचेर वता. सो ती पालखी आमची आमी काडटले. पूण जे पळय भितर आमचे रावपी रेजिडंट स्टाफ, पुरोहित आनी आमचे सेवेकरी आनी आमचे कमिटी मेंबर्स इतलेच लोक वयर वाचले. आमी लोकांक सगळ्यांक अपील केल्लें आसा की लोकांनी बरोबर येवन थंय गर्दी करची न्ही. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. दिवचले शेनवारा डीजी मार्ट आस्थापनाचे उक्तावण झाले. ह्या उक्तावण सुवाळ्याक गोंय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, दिवचलचे आमदार राजेश पाटणेकर तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. एखादे नवे आस्थापन आयले की शारांनी उंचाय वाडटा आनी लोकांचे राहणीमान बदलता अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी आपल्या उलोवपांत सांगले. वेगवेगळ्यो वस्तू एकाच सुवातेचेर मेळपाचे साधन डीजी मार्टान दिवचलकारांक दिला अशें ह्या वेळार दिवचलचे आमदार राजेश पाटणेकर हांणी आपल्या उलोवपांत म्हळे. सगळ्यात पयली तुमच्या सगळ्या दिवचलकारांच्या वतीन बाब ज्ञानेश्वर गोवेकर हांकां खूब खूब शुभेच्छा. आनी डीजी मार्ट तेंचे 4थे आस्थापन म्हटलां तशें तेंची आनिकूय आस्थापनां गोंयांतल्या वेगवेगळ्या शहरांनी जावची हें
ते सेवा प्रकल्प म्हणून चलयता. दिस इज नॉट अ बिझनेस असं पळून वचत जाल्यार, कारण जो मनीस स्वतः कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीन आसा, जो मनीस फिल्म इंडस्ट्रीन आसा, जाय जाल्यार तांच्या संकल्पनेतल्यान वेगवेगळ्या बिझनेसान एंटर करूं शकताले. कारण फिल्म इंडस्ट्रीन फक्त त्या नावाक हिरो जावपाकूच गेल्ले अशें न्ही, बाबा धर्मा चोडणकर हांच्यानी सांगलें, बट तेजे लायक फिल्ड आसा ते. फक्त हिरो जावपाक गेल्ले जाल्यार परत हांगा येवन ते फिल्म काडचे नाशिल्ले. आमी गोंयकार जे आसा पळय न्ही, हे पयलीं भिता. खरें सांगा म्हणजे कसलेंय पावल उचलपाक पयलीं भिता, म्हाका फायदो जातलो काय ना, म्हाजे कडेन हें जातलें काय ना, की एक आमच्या तकलेंतल्यान न्यूनगंड आसा वो आमी तकलेंतलो न्यूनगंड काडून पळोवपाक जाय. खूब फ्यू गोंयकार, म्हणजे आमी जर पर्सेंटेजीन पळयत जाल्यार नॉट मोर देन 5%, म्हणजे 5% गोंयकार हे डॅरिंग करतात वेगळ्या फिल्डांतले, बाकीचे करपाक पळयनात. हे हांव खरोखरच एप्रिसिएट करता ताका. हिरो जावपाक गेलो सोड, हिरो जालो ना, बट ताणें फिल्म काडले, विच इज खरोखरच म्हणजे कॉंग्रेच्युलेट करपाक जाय, एप्रिसिएट करपाक जाय ताका. दिवं ना आमी म्हणजे सरकारान ऑफकोर्स आसतले, हांव ना म्हणना. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ द गोवा हाज्या वतीन बरेचशे फावटी आमी फिल्म प्रोड्यूस करतात आनी फिल्म सपोर्ट करपा खातीर आमी एंटरटेनमेंट सोसायटी हाज अ चेअरमॅन ह्या नात्यान मुद्दामून परत रिवायज जाले. आमी कालच दर इज वन व्हर्च्युअल कॉन्फरन्स वीथ मिस्टर सुभाष घाई, की गोंयान अशा पद्दतीन एंटरटेनमेंट नॉलेज हब तयार जावपाक शकता काय कितें ऑन PPP मोड, पब्लीक प्रायवेट पार्टनरशीपचेर. ताच्या कडेन सरकारान सहकार्य केलें जाल्यार सो मेनी फिल्म इंडस्ट्रियलिस्ट आर देर, दे आर रेडी टू एस्टाब्लीश द एंटरटेनमेंट हब, एंटरटेनमेंट नॉलेज हब, जेका आमी फिल्म इंडस्ट्री म्हणटा. ह्या पद्दतीन तांच्यांनी इंट्रस्ट दाखयला. गोंय सरकारच्या वतीन वेरियस, म्हणजे आमी जेका म्हणटा की रेड इंडस्ट्री न्ही, ही द ग्रीन इंडस्ट्री, म्हणजे मागीर ते एड्युकेशन हब आसतले, मागीर ताच्या खातीर IT हब्स आसतली. अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीन तितून एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे ती, तिका आम्ही वेलकम करता. गृहबांधकाम व्यवसायात कार्यरत असताना 2014 साली एका वेगळ्या क्षेत्रात जाऊन टाकण्याचा प्रयत्न केला आणि घरासाठी, घरातील दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूचा विक्री व्यवसाय करण्याच्या संकल्पने श्री DG Mart हे पहिले आस्थापन करंजाळे दोनापावल येथे सुरू केले. देवीचा कृपा प्रसाद, माझ्या आईचा आशीर्वाद, माझ्या सौभाग्यवतीचं सहाय्य आणि विशेषतः ग्राहकांनी दाखवलेला विश्वास यांच्या बळावर गेली 6 वर्षे श्री DG Mart आणखी 2 शाखा जुने गोवे फोंडा येथे सुरू करू शकलो. आज ही 4थी शाखा ऐतिहासिक महत्व असलेल्या बिचोली महाला सुरू करताना अर्थातच अत्यंत आनंद होत आहे. या आस्थापनेचे उद्घाटन वैशिष्ट्य म्हणजे खुबशे वस्तू, तरेतरेच्यो वस्तू एकाच ठिकाणी मेळपाचे साधन आयज लोकांक श्री नरेश्वर गोरे यांच्यानी दिसून शहरात आयज नागरिकांक आयज दिलेले आसा. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ह्या आस्थापनांत कॉफी शॉप आसा, त्याचप्रमाणे बारीकसो हॉल आहा ज्या हेतून दिवचलगार काही जर घरगुती समारंभ आसात तर ते निश्चितपणे या हॉलात सोहळो साजरो करू शकतात. असे 3-4 उद्देश आपण ज्ञानेश्वर गोवेकरांनी DG Mart सुरू करताना त्याच्याने दिलेले असतात. ब्युरो रिपोर्ट प्राइम. आयच्यो खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट नदर मारूया आयच्या मुखेल खबरांचेर. गोयात कोळसो नाकाची यात्रा पावली फोंड्या तालुक्यात. गोवा कोल हब करूंक दिवं नाकात, एकठांय रावन एकवटान विरोध करून जैत मेळुया आमदार आलेक्स रेजिनाल्ड. बायोमिथेनेशन प्रकल्पाची मडगांवकारांक एक दर जाल्यार साखळेकारांक एक, सोनसडो बायोमिथेनेशन घोटाळो, शेडो कावन्सिलाचो आरोप. इतल्यान आयच्यो खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9037 9092244 ह्या क्रमांकाचेर.
पळत रहात प्राइम।